नवे बोरिंग ब्रिज लोटलीच्या अलाइनमेंट चूज केला सरकारनं, जो सरकार फोर्स करून सोडता तो अलाइनमेंट ओपोज करतात तुमचे शेतकरी. ते शेतकरी आज मला मिळिले हा, ते शेतकरी एक खाजान शेती म्हणजे करतात. खाजान शेती म्हणजे एक सारखी इन्शंट मेथड जो आमचो सरकारान बांधिल्लो. आणि हा जेव्हा एग्रिकल्चर मिनिस्टर आलो त्यांना खाजान रिवायवल करपा खातीर आम्ही एक 10,000 एकर हेक्टर ऑफ खाजन असे आम्ही टार्गेट केले. आणि पहिले 500-500 हेक्टर वर्षात घेऊन आम्ही खाजान रिवायवल करतो म्हणताले. सो गोयचे एग्रिकल्चर डिपार्टमेंटचा फोकस असा की खाजान शेती ही रिवाईव्ह करची. आता ही खाजान शेती एक्झिस्टिंग हा, ती शेती काबार करपा खातीर नॅशनल हायवे कित्याक फुडें वता हे म्हाका कळना. सेकंडली लँड एक्विजिशन जे करतात ते 60 मिटरा खातीर कित्याक जाय, जेन्ना प्रिवेलिंग ब्रिज पसून एक म्हाका दिसता मॅक्सिमम 30 मिटरान जावंक शकता. इतलें डबल एक्विजिशन कित्याक करप आनी कोण रस्तो वता खंय? सो सगळो हाजो सारावस अशें लोक काडटा की कोळसो ह्या रस्त्या वयल्यान व्हरपा खातीर, कोळशा खातीर आमची शेती काबार करून गाव काबार करून हो ब्रिज करूंक सोदता सरकार, अशें हें सिद्ध जाता. आणि हो एक एक्विजिशन सरकाराचेर आसा. आता तांचो आमदार बाबा आदेश शिकेर म्हणटा की आपूण वचून बाबा नितीन गडकरीक सांगतलो आपूण घरां साबार करतलो, पूण शेती साबार करपाची हे होय फोकस आसपाक जाय. आनी हो फोकस आसपा खातीर हो इश्यू आमी रेज करतले. दीस शूड नॉट बी अनदर प्रोजेक्ट विच इज अनपॉप्युलर. जे डिव्हलपमेंट जाता तो डिव्हलपमेंट बाय कन्सेंट म्हणटा तो जाऊंक जाय. आम्ही आमच्या मतदारसंघात डिव्हलपमेंट बाय कन्सेंट केल्लो आसा. गव्हर्मेंटानूय तसोच करचो. लोक हांगा एंटी डिव्हलपमेंट न्ही, ते ब्रिज नाका म्हणनात, रस्तो नाका म्हणनात, पूण सायज ऑफ दॅट रस्तो आनी एक्झिस्टींग शेत जे आसा शेती जी चालू आहा ती प्रोटेक्ट करूंक जाय, हो तांचो उद्देश आहा. आनी म्हाका दिसता हो उद्देश वायट कसोच न्ही. समथींग विच इज गूड अँड विच नीड टू बी सपोर्टेड बाय ऑल राईट टिकीट गोल्स. आणि ताज्या खातीर वी वील सपोर्ट दॅम, वी वील टेक अप दीस इश्यू अँड आय थिंक द गव्हर्मेंट हॅज टू कम क्लीन ऑन दीस. अशे कडेन खूब कडेन जाता. आता वेस्टर्न बायपास ऑन स्ट्रीट्स इन बेनावली हो दर स्ट्रीट्सार केल्लो जाल्यार आज फ्लडींग जे आमकां फातोर्डा फेस करूंक पडटा ते करूंक पडनाशिल्ले. थंय खोर्ले आनी भोमा जे गांव एक बायपास म्हणून कट करता तो जर लोकांक बरोबर घेवन केल्लो जाल्यार थंयचे देवूळ सांबाळ जावपाचे, लोकूय खुश आसपाचे, रस्तोय बरो जावपाचो. ते भशेन हांगा हो ब्रिज, नवो बोरिंग ब्रिज जाय आशिल्लो एक्झिस्टींग बोरिंग ब्रिज पडचे पयली नवो ब्रिज येवपाक जाय हे कोण ओपोज करना. पूण त्या ब्रिजाची सायज, त्या ब्रिजाचो अलायनमेंट तो लोकांक जाय त्या भशेन जावचो आनी तो सायंटिफिकली तो कसो तरी एडजस्ट करचो हो आमचो डिमांड आसा. आनी हो डिमांड म्हाका दिसता तो लेजिटिमेट डिमांड, तुमचो आमदारूय तो ताका सपोर्ट करता. ताका अशें दिसूंक जायना की आमी ओपोजिशन उलयता म्हणून ताका डिस्टर्ब करूंक येता. कोण कोणाक डिस्टर्ब करूंक येना, कोण कोणाचें राजकारण कित्याकच ना. पूण ही शेती ग्रीन फिल्ड्स इज पार्ट ऑफ गोंयकारपण आनी ते राखूंकच जाय. ते राखपा खातीर आमी सदां आसतले.